महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत ज्या संतांचा अग्रक्रम लागतो त्यात संत रोहिदास महाराज यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. 14व्या शतकात जातीयवादाच्या विरोधात बंड उभारण्याची हिंमत संत रोहिदास महाराजांनी केली. या थोर देवपुरुष संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची आज तिथीनुसार जयंती शहीद भगतसिंग चौक द्वारका येथे साजरी करण्यात आली. माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. हिंदू एकता अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागतही करण्यात आले, तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला. त्यानंतर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संत सद्गुरु रविदास महाराज यांची 642वी जयंती आज साजरी होते. ही जयंती ज्याप्रमाणे नाशिकमध्ये साजरी होते तशीच संपूर्ण जगामध्ये ही जयंती आज साजरी होते. भारत सोडून 42 देशांमध्ये ही जयंती आज साजरी होते. संपूर्ण चर्मकार समाजाच्या वतीनं हा सण म्हणून उत्सव आनंदात साजरा केला जातो. देशविदेशातून लोक येतात. जन्मस्थानावर आज भव्य मोठा मेळावा आहे आणि जन्मस्थान जे आहे ते गोवर्धनपूर बनारसमध्ये आहे आणि त्या ठिकाणी आता सुवर्ण मंदिर बनवण्याचं काम सुरू आहे. जवळजवळ 700 किलो सोनं त्या मंदिराला आत्तापर्यंत लागलेलं आहे आणि लवकरच ते जन्मस्थान हे सुवर्ण मंदिर म्हणून भारताला ओळखलं जाईल. तसेच हिंदू एकता अध्यक्ष रामसिंग बावरी यांनीही बोलताना जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. शिरोमणी रोहिदास उर्फ रविदास महाराजांची खऱ्या अर्थाने जयंती संपूर्ण देशभरात नव्हे तर जगभरात ज्या ज्या ठिकाणी समाज आहे त्या त्या ठिकाणी नव्हे तर संपूर्ण आपल्या हिंदुस्थानात ही जयंती साजरी होत असते. खऱ्या अर्थाने समतेचा पाया, समानता, एकता हे तत्व त्यांनी अंगीकारलं आणि धार्मिकता, आध्यात्मिक काय असतं हे संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या कर्तव्यातून आपल्याला दिसून येतं. आज नानासाहेब पण या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की एक शिखांचं सुवर्ण मंदिर जे आहे त्याच्यानंतर दुसरं सुवर्ण मंदिर होणार आहे. खऱ्या अर्थाने अभिमानाची आपल्या हिंदुस्थानवासियांना आणि माझ्या चर्मकार बंधूंना विनंती करेन की चर्मकार सर्व एक व्हावा. नानांचं जे एक ध्येय आहे तसं सर्व चर्मकारांचा विकास व्हावा. तो चर्मकारांनी या ठिकाणी असं आपला विकास करण्याच्या दृष्टीने नानांच्या मागाबरोबर त्यांच्याबरोबर उभे राहिले तर मला वाटतं कुठल्याही परिस्थितीत तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या ह्या जयंतीदिनी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच म्हणेल की ज्या बनारसमध्ये संत शिरोमणीचा जन्म झाला त्या बनारसच्या नव्हे तर या हिंदुस्थानच्या सर्व लोकांचं गौरव म्हणून संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती साजरी होत असताना सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि समाजाचा विकास व्हावा हीच त्यांच्या आचरणी प्रार्थना करतो. यावेळी चर्मकार महासंघ नाशिकचे प्रमोद नाथेकर, अशोक गांगुडे, माजी नगरसेवक संजय साबळे, धर्मगोविंद, पिंटू गांधले, राजेश तेलंग, अनिल जाधव, सौ पवार तेलंग, सुभाष पवार, मनोज सौदे, मोहन पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.